हाय फ्रेंड्स, कसे आहात? गुड मॉर्निंग। आज मी जात आहे भाईंदरला। माझ्या दिराच्या मुलानेच म्हणजे पुतळ्याने घेतलेले आहे फ्लॅट। त्याचं वास्तुपूजन आणि पूजा आहे, तर आज मी तिकडे जात आहे। तर चला, मी आपण निघत आहोत, मी आणि माझी नणं। माझी मुलं येत नाही आहे, मुलगा माझा अभ्यास करत, त्याला परीक्षा आहे। आम्ही विरार गाडी पकडलेली आहोत। आता आम्ही किती वेळ, अर्धा तास लागेल ना? आपण आम्ही आता अर्धा तासात पोहोचू त्यांच्या घरी। विरार स्टेशन आलेलं आहे, आता आम्ही उतरणार आहोत। आलेलो हो भाईंदरला, आता आम्ही रिक्षा पकडून निघणार आहोत घरी त्यांच्या। मी बोलली होती ना मगाशी की मी भाईंदरला जाते, माझ्या पुतण्याच्या घरी। किशोर आहे आणि माझे धीर पण आलेले आहे, जाऊबाई पण आलेले आहेत, आणि नणन आणि मी आमची त्यांच्या घरी आलेलो आहोत। तर आता मी त्यांचं घर पण तुम्हाला दाखवणार आहेत, आणि ते दोघे पण, किशोर आणि किशोरची बायको म्हणजे माझी सुनबाई आणि त्यांचा मुलगा। हे बघा, माझी सुनबाई आहे आणि हा माझा पुतण्या किशोर, आणि हा त्यांचा छोटू मुलगा। हाय एवरीवन। हाय। हे दादा आमचे गावावरून आलेले आहेत, आमचे दीर, आणि ही वहिनी म्हणजे ह्यांची आई आणि बाबा। आणि हे त्यांचं घर आहे, हे बघा, त्यांनी देवीची पूजा पण केलेली आहे आणि वास्तुपूजा पण केलेली आहे, हे पाहू शकता तुम्ही। मला ते म्हणाले शूट कर बिंदास काकी, म्हणून मी शूट करत आहे, नाहीतर विचारून सुद्धा शूट करावं लागतं। हे बघा, हे छोटासा त्यांचा म्हणजे बऱ्यापैकी मोठा आहे किचन आहे त्यांचा, अजून सगळं लावायचं आहे। हा देवारा आहे, हा हॉल आहे पूर्ण, ह्याने शून्यातून निर्मिती केलेली आहे हा किशोरने, स्वतःच्या इमतीवर घेतलेले आहेत फ्लॅट। आणखी आहे त्याचा एक फ्लॅट, आता हा सेकंड फ्लॅट घेतलेला आहे 1 BHK। इथं हा एक बेडरूम आहे, इथे थोडासा पसारा आहे, अजून त्यांचं सामान लावायचं आहे, हे पाहू शकता तुम्ही। इथे त्यांचा बाथरूम आहे, इथे टॉयलेटची सोय झालेली आहे, अशा प्रकारे। हे बघा, हे भाईंदरला मी आलेली आहे कारण मला यावंच लागलं, कारण आमचे घरचे खूपच असे रिलेशन आहेत, त्यामुळे मला यावंच लागलं आज, नाहीतर मी सॅटरडेला येणार होती, पण नाराज होईल म्हणून मी आली आज लगेच। हे बघा, हाय हाय, इथे ही माझी सुनबाई आहे किमया, आणि ह्याचे मोठे भाऊ शेखर आलेले, पण ते बाजूलाच राहतात, गेले घरी, त्यांचा मुलगा शाळेमध्ये आहे, तो त्यांना आणायला गेलेले आहे। छान वाटलं। आम्ही आता जेवण आमचं जस्ट झालं, पण मी जेवणाचं पण शूटिंग घ्यायला विसरली, बाहेरूनच जेवण त्यांनी ऑर्डर केलेली। हे बघा, वास्तुपूजन झालेलं आहे मस्तपैकी देवाचं, आणि देवीची पूजा पण झालेली आहे। आणि इथे बघू, हे बघा, आता माझा, हाय गाईज, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा या व्हिडिओ। गिफ्ट येताना काढायचं आहे, आले सगळे बरोबर आले, कोणाचे मान बिन कापले नाही। एक मिनिट, आणि आता ओटी भरत आहे वहिनी, हळद कुंकूच आहे, कोयरी, हळद कुंकूची कोयरी, ओटी भरत पाटे, हे ओटी भरेल ती, हा हे तुला कापली येते का? बरोबर येते सगळे, हा मान कापली खाली काढायला, ठीक आहे, मी अशीच असते हा।
दोगी ओटी पाते मी ओटी आलेली आहे। आमच्या प्रथा आहे की ओटी भरायची तिथे आईच्या इथे ती अशी त्यांना कवर कर इकडून इकडून चेहरे इकडून तिकडून आले का नाही अशा प्रकारे ओटी भरलेली आहे। हे बघा आता ये झाले पाहिजे सगळे जण बोल काय बोल सगळ्यांचं शूटिंग करत आहे माझ्या मी सगळ्यांचं शूटिंग करत आहे सगळे आलेत पप्पा माझी आई मम्मी काकी आणि आतू हे सगळे जण इथे होते। आता तू ये तू इकडे मी पण इथे आलो हॅलो आज सुट्टी दांडी मारलेली आहे शाळेला हो ना बाबू मस्त आम्हाला जेवण वगैरे त्याने सगळंच वाढलं त्यांनी दादा रवलं छान वाटलं दादा बसलेले आहे देवर तर आता बोल कसा वाटलं व्हिडिओ आमचा बोल कसं वाटलं आमचा व्हिडिओ लाईक करा आवडला असेल तर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच। हा माझा मोठा पुतणे आहे आणि ही माझी सुनबाई गीता माझं पण नाव गीताच आहे इकडचं नाव माझ्या सासऱ्याचं नाव अंजली आहे मायेचं नाव गीता पाहू शकता हे दोघे जण ऐका आमची फॅमिली आहे ए धनु धनु आणि भावापर्यंत बोलण्यात भूषण राव दे त्यांना हे बघा आमची फॅमिली सगळं एकत्र जमलेलो आहोत अशा प्रकारे आम्ही आता निघालेलो आहोत घरी माझ्या मस्त कार्यक्रम झालेला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला का आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद।